संबंधे तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, दूध, लस्सी, चीज, खवा आणि पेढ्या सोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाब जामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक, राजहंस अक्वा, राजहंस शुद्ध सात्विक पौष्टिक कवितानंद। पाथर्डीचा महसूल विभाग, शहर प्रेस क्लब आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते शासकीय धान्य गोडाऊन परिसरातील रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकांत, तहसीलदार नामदेव पाटील, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, नगरसेवक प्रसाद आव्हाड, पत्रकार अविनाश मंत्री, राजेंद्र सावंत, हरिहर गर्जे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे, दिगंबर जोजारे, मुकुंद लोहिया, महेश पारखे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। आज आपल्या मतदार संघाच्या सन्माननीय आमदार मैडम, आपल्या उपविभागाचे प्रांताधिकारी, आपल्या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय प्रतिनिधी यांच्या उपस्थित आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यामागे प्रमुख भूमिका अशी, सध्या कोरोनाने थैमान घातलेला आहे आणि आपण विज्ञानात किती प्रगती करीत असतो तरी निसर्ग हा अंतिम आहे आणि त्यामुळे आपण निसर्गासोबत चाललो पाहिजे या भावनेने आपण वृक्षारोपण आज केलेलं आहे, जेणेकरून निसर्गाचं संवर्धन करून येणाऱ्या काळात अशी काही महामारी किंवा मोठी संकट आली त्याच्यावर आपल्याला मात करतो। आज पाथर्डी शहरातील अतिशय चांगलं काम करणारे सामाजिक क्षेत्रात असेल, सांस्कृतिक क्षेत्रात असेल, सुवर्णयुग मंडळाच्या वतीने, त्याचबरोबर पत्रकार संघाच्या वतीने आणि महसूल प्रशासनाच्या वतीने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपले पाथर्डीचे प्रांत आदरणीय केकांत साहेब असतील, तहसीलदार पाटील साहेब असतील, यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते असेल, सर्व पत्रकार बंधू, अविनाश मंत्री असतील, अभियंता गर्जे असतील, त्यावर राजेंद्रजी सावंत असतील, अमोल विकांत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उप नगरसेवक प्रसादजी आव्हाड या सर्वांनी आज या ठिकाणी 20 मोठी झाडं रस्त्याच्या दुतर्फा लावलेली आहे। निश्चितच गेल्या मागच्या आठवड्यापासून आपल्या शहरात आणि शहराच्या जे राष्ट्रीय मार्ग आज आपलं काम चालू आहे त्याच्यातर्फा त्या एजन्सीने मागच्या आठवड्यात झाडं लावले होते। काळाची एक गरज आहे, पर्यावरण संरक्षण असेल, यामध्ये पाथर्डीतील सर्व नागरिकांचा खूप मोठा सहभाग असतो। अनेक सामाजिक संस्थासुद्धा दरवर्षी वृक्षारोपणाचे आणि वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम त्या सौर्य मंडळ प्रशासकीय पाथर्डी असेल, नगरपालिकेला असेल, चांगल्या प्रकारचं सहकार्य करतो। आपल्या शहरातील जे टेकडे आहे तिथे दरवर्षी त्यांच्याकडून वृक्षारोपण करतो आणि मला जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस मी जाते। एक चांगला उपक्रम या मंडळाच्या वतीने, पत्रकार सर्व बांधवांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं, मी सर्वांचं मनापासून आभार मानतो। विजय गर्जे, मोनिश उद्बत्ते, दीपक भागवत, अमोल भागवत, शाहरुख शेख, राहुल भगत, सुनील नितनाथ, योगेश घोडके, वसंत घुगरे, भैया थोरात यांसह सामाजिक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती, तर सर्वांचे आभार हरी सानप यांनी मानले। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।